लोकसभेत गद्दार खासदारांना धडा शिकवल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीत याच गद्दारांना म्हणजे सात सोडून शिंदे गटात गेलेल्या आमदारांना अद्दल घडवण्यासाठी उद्धव ठाकरे चांगलेच ऍक्शन मोडमध्ये आलेत. जे 40 आमदार एकनाथ शिंदेंबरोबर गेले त्यांचा एका मागून एक करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी ठाकरेंनी जंग जंग पछाडले. काहीही करून बंडखोर आमदारांना पुन्हा विधानसभेत येऊ द्यायचंच नाही यासाठी ठाकरेंनी व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली. आज आपण जाऊयात थेट हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदारसंघात. त्या ठिकाणी असलेले शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांचा पराभव करण्यासाठी ठाकरेंनी उमेदवार सुद्धा ठरवलाय असं तर बोललं जात आहे. हा उमेदवार कोण आहे? संतोष बांगर यांना हरवणं त्यांच्यासाठी सोपं असेल का? कळमनुरीमध्ये ग्राउंड पॉलिटिक्स कसं आहे याचाच आज आपण आढावा घेऊयात. हॅलो, मी पद्मजा आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र प्रस्तुत वार आमदारकीचं. खर तर निष्ठेचा नांगर संतोष बांगर असं म्हणत शिंदे बंडावेळी ज्या संतोष बांगर यांनी ठाकरेंची साथ दिली आणि जनतेसमोर आपले अश्रूही ढाळले तेच बांगर 2 दिवसातच शिंदे गटात गेले आणि ठाकरेंवरच पलटले. त्यामुळे गद्दारीचा शिक्का बसलेल्या संतोष बांगर यांच्याबाबत आधीपासूनच जनतेच्या मनात नाराजी आहे. अधिकाऱ्यांना शिव्या देणं असो, फोनवरील वादग्रस्त कॉल रेकॉर्डिंग असो, लोकसभा निवडणुकीच्या काळात अक्षेपार्ह हातवारे असो वा मुलींनो तुमच्या आईवडिलांनी मला मतदान केलं नाही तर जेवू नका असं म्हणत अजब सल्ले देणे असो, संतोष बांगर हे प्रत्येक वेळी जनतेसाठी विलनच ठरत आलेत. याचा परिचय नुकत्याच झालेल्या हिंगोली लोकसभेला देखील आला. शिंदे गटाच्या उमेदवाराचा पराभव करत ठाकरेंच्या नागेश पाटील आष्टीकर यांनी मशाल पेटवली. महत्वाची बाब म्हणजे यामध्ये कळमनुरी विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार संतोष बांगर हे शिंदे गटात असूनही ठाकरेंच्या उमेदवाराला 21,000 लीड मिळालं. हे लीड म्हणजेच बांगर यांच्यासाठी धोक्याची घंटा मानली जाते. तसं बघितलं तर कळमनुरी विधानसभा मतदारसंघ हा एकेकाळचा काँग्रेस आणि CPI बालेकिल्ला. 1962 अस्तित्वात आलेल्या या विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने आतापर्यंत 4 वेळा, CPI 3 वेळा तर शिवसेनेने सुद्धा 3 वेळा आपला झेंडा फडकावलाय. काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांनीही 2009 याच मतदारसंघातून प्रतिनिधित्व केलं होतं. काँग्रेस आणि CPI बालेकिल्ला असलेल्या कळमनुरीमध्ये 1990 मारोतराव शिंदे यांनी सर्वात आधी शिवसेनेचा भगवा फडकावला. त्यानंतर 1999 आणि 2004 या दोन्ही वेळेस शिवसेनेचं वादळ मतदारसंघात पाहायला मिळालं. मात्र 2009 राजीव सातव यांनी आणि 2014 संतोष तर्फे यांनी काँग्रेसच्या तिकिटावर विजय मिळवला. 2019 राज्यात महायुतीचं वारं असताना ठाकरेंनी तत्कालीन जिल्हाध्यक्ष संतोष बांगर यांना थेट विधानसभेचं तिकीट दिलं आणि निवडून सुद्धा आणलं. मात्र उपकार विसरलेल्या बांगर यांनी थेट शिंदेंच्या गटात प्रवेश करत ठाकरेंशी गद्दारी केली. याच गद्दारीचा बदला आता उद्धव ठाकरे घेणार आहेत. त्यासाठी ठाकरेंनी मोठा डाव टाकलाय. कळमनुरी मतदारसंघाचे राजकारण मुस्लिम, आदिवासी, बंजारा, हटकर या समाजावरच अवलंबून आहे. आत्तापर्यंत काँग्रेस 4 वेळा सत्तेत राहिली आहे. मात्र 2019 विधानसभा निवडणुकीत कळमनुरी विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढतीचा फायदा संतोष बांगर यांना झाला. बांगर यांना या निवडणुकीत 82,515 मतं मिळाली तर यांच्या विरोधात असलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या अजित मगर यांना 66,137 मतं आणि काँग्रेसच्या संतोष तर्फे यांना 57,544 मतं मिळाली होती. मात्र खरी मेक तर इथेच आहे, कारण अचूक टायमिंग साधत या दोन्ही उमेदवारांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यातील अजित मगर यांच्या नावावर उद्धव ठाकरेंनी जवळपास शिक्कामोर्तब केला असून यंदाच्या विधानसभेत कळमनुरी मतदारसंघातून संतोष बांगर विरुद्ध अजित मगर असा थेट सामना आपल्याला पाहायला मिळू शकेल. एकीकडे संतोष बांगर हे फक्त 7वी पास आहेत तर दुसरीकडे अजित मगर हे उच्च शिक्षित असल्याने नक्कीच जनतेच्या मनात त्यांच्याबद्दल चांगली भावना आहे. अजित मगर यांच्याबद्दल सांगायचं झाल्यास ते कळमनुरी तालुक्यातील शेतकरी कुटुंबातील असून मराठा समाजाचे नेते. त्यांनी BSc ॲग्रीचे शिक्षण पूर्ण केलंय. 2009 अजित मगर हे स्वर्गीय काँग्रेस खासदार राजीव सातव यांच्यासोबत राजकारणात आले. अजित मगर हे राजीव सातव यांचे कट्टर समर्थक समजले जायचे. 2014 लोकसभा निवडणुकीत अजित मगर यांनी राजीव सातव यांचे निवडणूक प्रतिनिधी म्हणून देखील काम पाहिलं. 2017 अजित मगर यांनी काँग्रेसकडून वाकोडी सर्कलचे जिल्हा परिषद तिकीट मागितलं, मात्र काँग्रेसने त्यांना ते तिकीट दिलं नाही.
म्हणून त्यांनी अपक्ष जिल्हा परिषद निवडणूक लढली आणि ते निवडून सुद्धा आले. अजित मगर यांनी अनेकदा शेतकऱ्यांसाठी आंदोलनं केली आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांचा नेता अशी वेगळी ओळख सुद्धा त्यांची या मतदारसंघात आहे. ऑगस्ट 2022 मध्ये अजित मगर यांनी थेट मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन बांधलं. एकाच वेळी अजित मगर आणि संतोष तर्फे यांनी ठाकरेंची मशाल हाती घेतल्याने उमेदवारी कोणाला द्यायची असा मोठा प्रश्न उद्धव ठाकरेंसमोर होता. मात्र मागच्या विधानसभा निवडणुकीतील मत आणि मतदारसंघातील राजकीय वजन बघता ठाकरेंनी अजित मगर यांचे तिकीट जवळपास फिक्स केलंय. अशा वेळी दुसरे सहकारी संतोष तर्फे यांनी ठाकरेंचा आणि महाविकास आघाडीचा आदेश मानून आपली संपूर्ण ताकद अजित मगर यांच्या मागे लावली तर मग संतोष बांगर यांचा करेक्ट कार्यक्रम झालाच म्हणून समजा. तुम्हाला काय वाटतं, संतोष बांगर यांना अस्मान दाखवण्यात उद्धव ठाकरे यशस्वी होतील का? अजित मगर संतोष बांगर यांना लवकरच माजी आमदार करतील का? तुमचं मत आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.